पनवेल तालुक्यातील गव्हाण शिवाजीनगर येथील पाणीप्रश्नी भाजप महिला मोर्चाने माजी खासदार लोकनेत्रि रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या सीबीडी बेलापूर येथील रायगड भवन कार्यालयावर धडक देत तसेच अधिकाऱ्यांना गावात पाचारण करून जाब विचारला भाजपच्या या दणक्यामुळे शिवाजीनगरचा पाणी प्रश्न सुटला आहे सिडकोच्या दुर्लक्षामुळे शिवाजीनगर येथे पाणी टंचाई निर्माण झाली होती सिडकोने हिटवणे धरणातून शिवाजीनगरला होणारा पाणीपुरवठा बंद केल्याने गेली पंधरा दिवस येथे पाणी येत नव्हते नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाची भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी दखल घेत सरपंच हेमलता भगत सदस्य विजय घरत तालुका सरचिटणीस योगिता भगत तसेच नंदा ठाकूर भागीरथी मोकल गीता मोकल आशा मात्रे यांच्यासह सिडकोच्या सीबीडी बेलापूर येथील कार्यालयावर सोमवारी धडक दिली सिडको कडून शिवाजीनगरला पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे मात्र पाणी पुरवठा केला जात नाही हे प्रत्नप्रभा घरत व यावेळी सिडकोचे अधिकारी गजानन दलाल नलावडे भोवरे चव्हाण देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच लोक नेते रामशेठ ठाकूर यांनीही जनतेचा हा प्रश्न तातडीने सोडवा असे अधिकारी वर्गाला फोनवरून सूचित केले यानंतर भाजप शिष्टमंडळाने अधिकारी वर्गाला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गावात पाचारण केले तेथे सिडको कडून अधिकृतरित्या घेण्यात आलेले पाण्याचे कनेक्शन दाखवण्यात आज आले आजच्या आज पाणी आले पाहिजे अन्यथा तुम्हाला परत जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपने केला त्यानंतर लगेचच कार्यवाही होऊन पाणी पुरवठा पूर्ववत झाला या कामी सुजित ठाकूर किशन मोकल शशिकांत ठाकूर महेश ठाकूर चिंतामण ठाकूर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवाजीनगर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर रत्नप्रभा घरत व सहकाऱ्यांसह भाजपचे आभार मानले आहेत